सातारे आदिवासी कुटुंबांना खावटी कितीही वाटप केल्या. तसेच राज्य शासनामार्फत शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत भोजन देण्यात येत आहे हे सांगण्यास मला आनंद होत आहे. आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्याकरिता राष्ट्रीय खाजगी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेसाठी याचा कर्ज वाटपाचा लक्ष्यांक दिला आहे. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवीन नमुन्यातील खातेदार शेतकऱ्यांना 7-12 उतारेतून घरपोच 100% वाटप करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2021 दरम्यान अवकाळी पाऊस अतिवृष्टी वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत आर्थिक मदत देण्यात आली आहे. आगामी गरीब खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यात रासायनिक खताची आवश्यकता विचारात घेऊन मागणीप्रमाणे रासायनिक खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा घोषित करण्यात आला असून सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रुपये 70 कोटी अतिरिक्त निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. तसेच 40 कोटी जनरल बजेटमधून देण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयासाठी यावर्षी MRI मशीन मंजूर करण्यात आले असून लवकरच जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा लाभ मिळेल. नंदुरबार येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 घाटांचं संलग्न रुग्णालय बांधण्यासाठी 532.41 लाख रुपये खर्चाला शासनाची नुकतीच मान्यता प्राप्त झाली असून त्याचंही काम लवकरच सुरू करण्यात येईल. आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाचे मनोबल उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, जिल्ह्याला विकासाच्या वाटेत पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपणा सर्वांना करतो. पुन्हा एकदा आपण महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्थापना दिन आहे व आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. राकट देशा, खणकर देशा, दगडांच्या देशा, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा असे आपल्या महाराष्ट्राचे कवींनी वर्णन करून ठेवले आहे. मात्र या महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 तत्वांना बलिदान करावे लागले. त्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह अखंड महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्या हुतात्म्याच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या या दिवशी उपस्थित आदरणीय सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व विद्यार्थी बंधू भगिनींनी